स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला हा उपाय करा आणि युरिन विषयक असलेल्या समस्या लगेचच बऱ्या करा. नमस्कार, आमच्या मराठी हेल्थ युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी युरिन विषयक जर काही समस्या असतील तर एक खूपच साधा सोपा घरगुती रामबाण उपाय घेऊन आले आहे. हा उपाय डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला असून तोच उपाय मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. हा उपाय केल्यामुळे अपचन, गॅस, अपचनामुळे पोटात होणारी गडबड, त्याचप्रमाणे युरिन विषयक काही समस्या असतील त्या पूर्णपणे बऱ्या होण्यास मदत होणार आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे ओवा. ओव्याला हिंदीमध्ये अजवाईन देखील म्हटले जाते. याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. उपाय दाखवण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपणासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे. मी येथे गॅसवर एक पात्र ठेवले आहे. यात आपल्याला ओवा व तीळ भाजून घ्यायची आहे. एक चमचा ओवा मी येथे भाजून घेणार आहे. आपला ओवा भाजून झाला आहे. मी एका पात्रात हा काढून घेणार आहे. त्याचप्रमाणे एक चमचा तीळ देखील आपण यात भाजून घेणार आहोत. आपली तीळ देखील येथे भाजली गेली आहे. मी गॅस बंद करून घेणार आहे व एका पात्रात तीळ देखील काढून घेणार आहे. ही भाजून घेतलेली तीळ व ओवा आपण मिक्स करून घेणार आहोत. याप्रमाणे मी ओवा व तीळ येथे मिक्स करून घेतली आहे. यात आवडत असल्यास थोडे काळे मीठ देखील तुम्ही टाकू शकता. मीठ जर टाकायचे असेल तर फक्त चवीसाठी आपल्याला येथे टाकायचे आहे, नाहीतर नाही पण टाकले तरीही चालेल. रोज रात्री झोपताना तुम्हाला एक चमचा तीळ व अजवाईन चावून चावून खाऊन घ्यायचे आहे. असे केल्यामुळे तुमच्या युरिन विषयक समस्या, अपचनाच्या समस्या पूर्णपणे बऱ्या होण्यास मदत होणार आहे. युरिन विषयक समस्या तर तुम्हाला राहणारच नाही. त्याचप्रमाणे युरिन इन्फेक्शन जरी असेल तरी ते देखील निघून जाण्यास मदत होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. धन्यवाद.